वसईतून माणिकपूर पोलिसांची मोठी कारवाई समोर आलेली आहे। माणिकपूर पोलिसांना गुन्ह्यातील आरोपीला राजस्थानमध्ये अटक करण्यात मोठे यश आलेले आहे। हा इसम ऑनलाईन दारू विकण्याच्या बहाण्याने लोकांची फसवणूक करत असे। सदर आरोपी वसई विरार परिसरातील संपूर्ण वाईन शॉपची गुगलवर नावे टाकून त्यावर ऑर्डर देण्यासाठी स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर टाकत असे। त्यानंतर दारूची ऑर्डर घेऊन दुसऱ्या एका नंबरवर पेमेंट ट्रान्सफर करण्यासाठी सांगायचा। पैसे देऊन ही दारू पाठवली जात नसल्यामुळे अशा प्रकारे ग्राहक संतापून संबंधित दुकानदाराकडे यायचा। त्यानंतर ग्राहकाला आपली फसवणूक झाली असे समजायचे। सदर आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात माणिकपूर पोलिसांनी यश आलेले आहे। लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्र शासनाने वाईन शॉप वगैरे बंद करून होम डिलिव्हरी सर्व्हिस फक्त चालू ठेवलेली होती दारू दुकानांसाठी। त्या दरम्यान फ्रॉडस्टर लोकांनी त्यांचा मोबाईल नंबर गुगलवरती अपलोड करून प्रत्येक वाईन शॉपसमोर होम डिलिव्हरीचा नंबर म्हणून अपलोड केला होता। आणि त्याच दरम्यान फिर्यादींनी गुगल सर्चवरती वाईन खरेदी करण्यासाठी सर्च केलं, फ्रॉडस्टरचा नंबर मिळाला, त्यावरती त्यांनी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची फसवणूक करण्यात आली। म्हणून त्या नंबरची पडताळणी केली तर तो त्या वाईन शॉपचा कोणाचाही कनेक्टेड नव्हता। त्यानुसार आम्ही FIR दाखल केलेली। जेव्हा फिर्यादींनी वाईन खरेदी करण्यासाठी पैसे ट्रान्सफर केले परंतु वाईन डिलिव्हरी झाली नाही म्हणून मग फिर्यादींनी पुन्हा कॉन्टॅक्ट केला तर फिर्यादींना पैसे परत करतो असे सांगून आणि पैसे डबल वगैरे करून देतो अशी स्कीम सांगून आणखी त्यांच्याकडून पैशांची मागणी केली। अशा प्रकारे 1,42,998 रुपयांची फिर्यादींची फसवणूक केली।